चंद्रपूर महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याच्या ऑडिओ क्लिपनं शहरात एकच खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे पराभूत उमेदवार बलराम डोडानी यांच्याकडे ही क्लिप सर्वप्रथम आली होती. या प्रकरणी पोलिसांनी बलराम डोडानी यांची चौकशीही केली. आता डोडानी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. जैसे ही मुझे ऑडिओ क्लिप मिलती है कि मेरे बाजू के वार्ड में भी ऐसी सेटिंग हो रही है, तो हो सकता है कि मेरे वार्ड में भी सेटिंग हुई है और उसका शासन का पूरा दोष है इसमें. शासन भारतीय जनता पार्टी का शासन है, उन लोगों ने उसमें दखल ध्यान देना चाहिए था. या प्रकरणी पोलीसही आता कसून तपास करत आहेत. रेफरन्सेस असे कुठले नाही आहेत, दोन व्यक्ती बोलत आहेत आणि मग अतिशय वेग असे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये. लातूर पण उल्लेख आहे, परभणीचा पण उल्लेख आहे आणि प्रथमदर्शनी असं चौकशी करतोय आम्ही त्याच्यामध्ये, बघूया काय आउटपुट येते ते. दिल्ली असो वा गल्ली, ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत विरोधी पक्षांनी आधीच रान उठवलंय, म्हणूनच त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.